कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या सततच्या पाठपुराव्यामुळे एक सरकता जिना प्रवाशांसाठी करण्यात आला खुला. पुढील आठवड्यात पुणे दिशेकडील पादचारी पुलाची उतरण्याची दिशा मुंबई दिशेकडे करून प्रवाशांसाठी तोही होणार खुला. काही दिवसात विकास कामांना लाभणार अंतिम स्वरूप. प्रवाशांच्या सोयी सुविधांचा केला गेला प्रशासनाकडून विचार. सरकता जिन्याच्या उद्घाटनाला कर्जत रेल्वे प्रवासी, कर्जत रेल्वे स्थानक प्रबंधक वर्मा व कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष केतनबाई शाह आणि रेल्वेचे अधिकारी होते उपस्थित. कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नामुळे कर्जत रेल्वे स्थानकात 3 सरकते जिने व 1 लिफ्ट रेल्वे प्रशासनाकडून मंजूर झालेली असून पैकी 1 सरकता जिना आजपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. उर्वरित 2 सरकते जिने व 1 लिफ्टचे काम कर्जत रेल्वे स्थानकात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे असे रेल्वे प्रशासनाने असोसिएशनला कळविले आहे. फलाट क्रमांक 2 वरील सरकता जिना प्रवाशांसाठी खुला करण्याअगोदर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी असोसिएशनचे अध्यक्ष केतनभाई शहा यांना विनंती केली की सरकता जिना हा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विद्युत पुरवठ्यावर चालवला जातो. जर विद्युत पुरवठा खंडित झाला तर सरकता जिना बंद पडेल व पुन्हा सहजगत्या लगेच सुरू करता येणार नाही. यासाठी तांत्रिकास बोलवावे लागेल व तोपर्यंत सरकता जिना बंद राहील तरी आपण कर्जत महावितरण कार्यालयास वारंवार विद्युत पुरवठा खंडित न करण्याबाबत कळवावे. असोसिएशनच्या पाठपुराव्यामुळे लवकरच कर्जत रेल्वे स्थानकास विविध कामांना सुरुवात केली जाणार आहे. पुढील आठवड्यात पुणे दिशेकडील पादचारी पुलाची उतरण्याची दिशा मुंबईकडे करून प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे. तसेच मुंबई दिशेकडील पादचारी पूल फलाट क्रमांक 3 जोडणे, फलाट क्रमांक 2 व 3 निवारा शेड उभारणे, स्थानकातील 2 पादचारी पुलांमध्ये नवीन अतिरिक्त पादचारी पुलाची उभारणी करणे, फलाट क्रमांक 2 सुलभ शौचालयाचे स्थानांतरण करून नवीन सुलभ शौचालय उभारणे इत्यादी कामांनाही टप्प्याटप्प्याने सुरुवात केली जाणार आहे. सतत रेल्वे प्रशासनाकडे सरकते जिने आणि लिफ्ट या आणि वेगवेगळ्या उपाययोजनांसाठी सतत पाठपुरावा केला आणि जे सतत प्रयत्न केले त्याचेच हे एक प्रकारचं यश आहे असं म्हणता येईल. रेल्वे प्रशासनाने कर्जत रेल्वे स्थानकाला 3 सरकते जिने आणि लिफ्ट यांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी 1 सरकता जिना हा प्रवाशांसाठी आत्ता उपलब्ध करण्यात आला आणि उर्वरित 2 जिने आणि लिफ्ट हे टप्प्याटप्प्याने यांचं काम पूर्ण होणार आहे असं रेल्वे प्रशासनाने आमच्या असोसिएशनला कळवण्यात आलं आहे. या सरकत्या जिन्यांचा सर्वांनाच खूप चांगला फायदा होणार आहे. वयोवृद्ध माणसं किंवा लहान मुलं, महिला या सगळ्यांनाच खूप फायदा होणार. आजही आपण बघतो की पावसाळ्याचे दिवस असले तरी काही महिला पुरुष हे रेल्वे रूळ ओलांडून आपला जीव धोक्यात घालत आहेत. तर मला या सर्वांना असं सांगायचं आहे की आपला जीव हा अनमोल आहे, तो धोक्यात घालू नका. आणि जो शासनाने आपल्याला हा सरकता जिना करून दिला आहे त्याचा आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे. त्यामुळे खूप आनंद वाटत आहे. तर जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा. वयोवृद्धांसाठी पण याचा खूप जास्त फायदा होईल. आजारी माणसं असतील की त्यांना या जिन्यावरून त्या जिन्यावर जाणं शक्य नसेल त्यांच्यासाठी खूप मोठा फायदा झालेला आहे हा. आणि रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या प्रयत्नाने अजून 2 जिने आणि लिफ्ट बसवण्यात येणार आहे आणि ते लवकरच काम होईल. असं सतत पाठपुरावा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सतत काही ना काही प्रयत्न चालू असतात आणि त्याला नक्की यश येत आहे. तेव्हा लोकांनी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे ओलांडून जाण्यापेक्षा जर सरकत्या जिन्याचा जास्तीत जास्त उपयोग केला तर प्राण पण वाचतील आणि सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल आणि आपल्या जीवाचा धोका टळेल. सरकता जिना रेल्वे प्रवाशांकरिता खुला करतेवेळी कर्जत रेल्वे प्रवाशी, कर्जत रेल्वे स्थानक प्रबंधक वर्मा व कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष केतनभाई शहा उपस्थित होते. सहज समाचारकरिता जगदीश दगडे, कर्जत.